हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक पात्रतेसाठी टी ई टी, टी परीक्षा घेतली जाते आणि या टी ई टी परीक्षेचे प्रमाणपत्र बोगस प्रमाणपत्र असणारी एक रॅकेट उघड झालेलं होतं आणि या बोगस प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत होती मात्र या टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीचा विसरच पडलेला आहे आणि बोगस प्रमाणपत्र असणारे शिक्षक नोकरी जाईल फौजदारी दाखल होईल या भीतीने धस्त धास्तावले आहेत त्यामुळे ते प्रमाणपत्रे जमा करत नाहीत अशी माहिती समोर येत आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीचा विसर विसर राज्यातील विविध ठिकाणच्या शाळांना शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्राची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पडताळणी करून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही शाळांकडून त्यांची गांभीर्याने दखलच घेण्यात आलेली नाही त्यामुळे इतर शाळांच्या या कारभाराबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे इत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकांना टी ई टी उत्तीर्णतेचे बंधन घालण्यात आलेले आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शाळांमध्ये नोकरी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी ई टीची सक्ती करण्यात आलेली आहे या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वी तीन वेळा संधी देण्यात आली होती त्यानंतर तीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत टी ई टीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे प्रमाणपत्र सादर न केल्यास सेवा संपुष्टात आणण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे नोकरीतून काढण्यात येईल या भीतीने काही शिक्षकांनी टी ई टीची बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतल्याची प्रकरणे काही ठिकाणी घडल्याच्या तक्रारी राज्य परीक्षा परिषदेकडे आल्या हो होत्या याची परिषदेकडून तात्काळ गांभीर्याने दखल घेण्यात आली परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालय व माध्यमिक शिक्षण संचालनालय यांना सर्व शाळांमधील शिक्षकांची टी ई टीची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करण्याबाबत दोन महिन्यापूर्वी लेखीपत्र पाठवले होते मात्र या पत्राची संचालकांकडून काहीच गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही मुंबई महापालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या शाळांमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे जुलै दोन हजार अठरापासून आज तागायत परीक्षा परिषदेकडे पडताळणीसाठी पोस्टाद्वारे दाखल होत आहेत या प्रमाणपत्राची परिषदेकडून कसून तपासणी करण्यात आली ही सर्व प्रमाणपत्रे वैध ठरवण्यात आली आहेत आत्तापर्यंत टी ई टीच्या पाच परीक्षात एकोणसत्तर हजार सातशे सहा जण उत्तीर्ण झाले यातील काही शिक्षक नोकरी करत आहेत शाळांनी टी ई टी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत बोगस प्रमाणपत्र असणारे शिक्षक नोकरी जाईल फौजारी दाखल होईल या भीतीने ते दास्तावले आहेत त्यामुळे प्रमाणपत्रे जमा केली जात नाहीत हे उघड होऊ लागले आहे असं मत या ठिकाणी शशिकांत चिमणे अधीक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत व्यक्त करण्यात आले एकूणच काय तर राज्यामध्ये टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीचा विसर पडला की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद